महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. ऍक्टिवा गाड्या चोरणाऱ्या दोघा आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून 4 ऍक्टिवा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड येथे दुचाकी वाहन चोरी झाले. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेत होते. नाशिक रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरी करणारे संशयित इसमांवर लक्ष केंद्रित केले होते. मोटरसायकल चोरीचे काही संशयित इसम हे सिन्नर फाटा परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळालेली होती. याची दखल घेत गुन्हे शोध पथकाने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सिन्नर फाटा येथे विविध ठिकाणी सापळा लावला असता संशयित इसम हे सिन्नर फाटा या ठिकाणी मिळून आले. त्यात मनोज हरी मरसाळे वय वर्ष 23 शेळके गल्ली सिन्नर घोटी रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व महेश बाळू आहिरे वय वर्ष 19 रट्टी पवार यांचे भाडे करू साईबाबा मंदिराजवळ नवनाथ नगर पंचवटी असे आहे. यांच्यासोबत असलेला संशयित हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला असून त्यांच्या मागावर गुन्हे शोध पथक शोध घेत आहे. या आरोपींनी नाशिक रोड भद्रकाली व पंचवटी अशा ठिकाणी मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने एकूण 2 लाख रुपये किमतीच्या 4 ऍक्टिवा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून या आरोपींकडून मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश शाबळे हे करत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात पोलीस आयुक्त सहाय्यक विभाग 4 समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नायडे तसेच गुन्हे शोध पथकांचे पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे राजेश साबळे अनिल शिंदे अविनाश देवरे अविनाश जुंद्रे विशाल पाटील विष्णू गोसावी विशाल कुवर महेंद्र जाधव योगेश वाजे समाधान वाजे राकेश बोडके केतन कोकाटे कुंदन राठोड अजय देशमुख योगेश निंबेकर यांनी ही कामगिरी पार पाडली. दिनांक 27/8/2021 रोजी आमच्याकडे ॲक्टिवा स्कूटी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या चोऱ्यांचं प्रमाण मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढले असल्यामुळे आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे आमचे DBचे पथक संशयित आरोपितांचा शोध घेत असताना त्यांना एक गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की काही संशयित मोटरसायकल चोरी करणारे इसम हे सिन्नर फाटा परिसरात फिरत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी त्या परिसरात सापळा लावला होता आणि त्या सापळ्यामध्ये 3 इसमांपैकी 1 इसम पळून गेला परंतु 2 इसम ताब्यात मिळाले. त्यांना त्यांचं नाव काय विचारतात त्यांनी त्यांचे नाव मनोज हरी मरसाळे वय 23 राहणार सिन्नर आणि दुसरा महेश वाळू आहिरे राहणार नवनाथ नगर पंचवटी असे सांगितले. त्या दोघांना ताब्यात घेऊन आधीचा तपास करता पोलीस कोठडीत तर त्यांनी नाशिक रोड पोलीस पुण्यातील ॲक्टिवा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचबरोबर त्यांनी भद्रकाली पंचवटी पोस्टात तिथून चोरलेल्या मोटरसायकलची देखील चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडून 4 ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील जो पाहिजे आरोपी त्यासाठी पुन्हा गुन्हे शोध पथकाचे पथक रवाना करण्यात आलेले आहे. वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे. धन्यवाद. यामध्ये अजून न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी.